मारा जोड़ कितना ही जोड़ देखो इस ठीक है चल बगा घाम आला तब तुम्हाला व्यायाम झाला नाहीतर तुम्ही फक्त मजा केली झाला पण शरीर उत्तेजित झालं आता माझं पूर्ण मोकळं झालेलं आता आपल्याला काय करायचं आहे इकडे बघा आपल्याला एक पूर्ण सूर्यनमस्कार घेऊया आपण आधी छात छोटे छोटे आणखी थोड्या काही हालचाली सांधे मोकळे झालेले आहेत आपण ते करूया आधी छाती हां या इथे ताना पूर्ण छाती सोपे सोपे व्यायाम प्रकारे आता वरपासून आपण खालीपर्यंतचे पूर्ण स्नायू आपल्याला मोकळे करायचे पहिल्यांदा मानेचा व्यायाम प्रकार आहे का इकडं पाहायचं सर समोर नेक्स्ट साईड तोंड उघडायचं नाही सर सांगतेत सर कृती करते तसं करायचं समोर साईड समोर साईड समोर आता नेक रोटेशन सावकाश ज्याला जमतं आहे त्यानं कारण शिर सुद्धा पिचू शकते सावकाश घ्यायचं आहे हो काही इथून घ्या जेवढं टेकतं आहे तेवढं सावकाश घ्या सावकाश घ्या पूर्ण स्नायू मोकळे होतील दोन राऊंड मारा जास्त मारला तरी चांगली गोष्ट आहे सवयीप्रमाणे नेक रोटेशन रिटर्न साईड याच्यानंतर आपल्याला चष्मा लागून येऊन हॅक व्यायाम प्रकार आहे बा समोर पाहायचं इकडं हो का अंगठा पाहिलं होतं आपण आपली दृष्टी इथंच पाहिजे आता चेहरा माझा हलणार नाही मी फक्त आता इथून जातोय कळलं का डावीकडे माझ्या डावीकडे चालू आहे बरं 30° कोणामध्ये चेहरा हलवायचा नाही फक्त दृष्टी फिरवायची आपल्याला बघा याच्यानं हा एक चांगला व्यायाम प्रकार आहे आमच्या पूर्वीच्या शाळेमध्ये मुलं करत होते त्याच्यामुळे चष्मा लागत नाही याच्यामुळे ठीक आहे आपण 30° आलेलो जेवढं जाता येईल तेवढं इकडे जा 90° जाण्याचा प्रयत्न करा कुठं दृष्टी तिथंच चेहरा नाही हलवायचा ठीक आहे त्यानंतर परत जेवढं जाता येईल तेवढं शक्य करा त्याच्यानंतर पूर्ण इथे या आलात पुन्हा समोर तसंच ही साईड जायची आपल्याला चेहरा हलवायचा नाही रोज सकाळी केला तर निश्चितच चष्मा तुमचा कमी होऊन जाईल आणि त्याच्या अग्रभागी आपली दृष्टी पाहिजे ठीक आहे 30, 60, 90 याप्रमाणे जायचं आहे